जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, लोकसभा निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत. अगदी अपेक्षेप्रमाणेच एनडीएचं सरकार बनणार हे देखील आता स्पष्ट झालेलं आहे. 240 जागा घेऊन भाजप एक नंबरचा पक्ष बनलेला आहे. काँग्रेसनं जवळजवळ दुप्पट जागा कमवून काँग्रेस 2 नंबरचा पक्ष बनलेला आहे. याच्याखाली समाजवादी पार्टी असेल, डीएमके असेल, तृणमूल काँग्रेस असेल, यांनी देखील नेत्रदीपक यश कमवलेलं आहे. परंतु या सर्व यशापेक्षा एक घवघवीत असं यश मिळालेलं आहे, ते म्हणजे राज्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट. मित्रांनो, एकूण एनडीएच्या जागा खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेल्या आहेत. सरकारला मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे आणि याच्यामध्ये कमी झालेल्या जागामधील सर्वात जास्त कमी जागा झाल्या आहेत त्या म्हणजे महाराष्ट्रामधून. 20 जास्त जागांचं नुकसान हे महाराष्ट्रामध्ये एनडीएला झालेलं आहे आणि या 20 जागा या उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शरदचंद्र जे पवार साहेब राष्ट्रवादी गट या गटाच्या पारड्यामध्ये या ठिकाणी पडलेले आहेत. आणि याच जागामुळे, याच पराभवामुळे कुठे ना कुठेतरी आता या सत्ताधारी पक्षांना विचार करावा लागणार आहे. मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर नेते जिकडे जातील तिकडेच मतदार जातील अशी अपेक्षा ठेवून या निवडणुका पार पाडण्यात आलेल्या होत्या. परंतु शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न डोळ्यासमोर ठेवून मतदान झालं आणि मतदारांनी आपला कौल या ठिकाणी दिलेला आहे. मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आहे. शेतकऱ्याचं मतदान हे मोठ्या प्रमाणात विरोधात झालेलं आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात घेतली जाणारी पिकं, कांदा, सोयाबीन आणि कापूस या तिन्ही पिकांच्या बाबतीत आपण जर पाहिलं तर कष्टाने पिकवायचं आणि कबडी मोल भावानं विकायचं अशी शेतकऱ्यांची परिस्थिती झालेली आहे. आणि हाच रोष या लोकसभेच्या निवडणुकामध्ये समोर आलेला आहे. कांद्याची निर्यात बंदी असेल किंवा कांद्याचे गडगडलेले भाव असतील, त्याला दिलेलं अनुदान पण ते अद्यापही न मिळालेलं अनुदान असेल, सोयाबीनच्या भावांची भावांतर योजनाची घोषणा असेल परंतु अद्यापही त्याच्यामधून न दिलेला दिलासा असेल, हमी भावापेक्षा कमी भावानं विकलेलं सोयाबीन असेल, कापसामध्ये सुद्धा 600 ते 1000 रुपयाच्या तुटीने विकलेला कापूस असेल, हा सर्व शेतकऱ्यांचा रोष या निवडणुकामध्ये दिसून आलेला आहे. मित्रांनो, याच्यानंतर महत्त्वाचा असा जो विषय आहे तो म्हणजे पीक विमा. 2022, 2021, 2020 या तिन्ही वर्षामध्ये शेतकऱ्यांचं झालेलं मोठ्या प्रमाणातील नुकसान असेल. 2023 राज्यामध्ये पडलेला गंभीर स्वरूपाचा दुष्काळ असेल. या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना अतिशय हक्कानं पीक विमा मिळणं गरजेचं होतं. राज्य शासनाच्या माध्यमातून, केंद्र शासनाच्या माध्यमातून हा पीक विमा कंपन्याला वाटप देखील करण्यात आला. परंतु नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना तो पीक विमा न मिळता या कंपन्यांनी तो पीक विमा लाटला आणि शासनाने याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेतली नाही. हा सुद्धा एक मोठा रोष शेतकऱ्यांमध्ये दिसून आलेला होता आणि याचं रूपांतर देखील या विरोधामधील मतदानामध्ये झालेलं आहे. मित्रांनो, याचबरोबर आपण जर पाहिलं तर सततचा पाऊस असेल, अतिवृष्टी असेल, गारपीट असेल, दुष्काळी अनुदान असेल, मोठ्या मोठ्या घोषणा करण्यात आल्या, मोठे मोठे निधी याच्यासाठी मंजूर करण्यात आले. परंतु 2-2 वर्ष, 1.5-1.5 वर्ष ही अनुदानं वाटण्यात आली नाहीत आणि परत एकदा शेतकऱ्यांचा रोष याच्या माध्यमातून सुद्धा आता समोर आलेला आहे. मित्रांनो, याचबरोबर विदर्भामध्ये आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात शेतकरी हे कर्जमाफीपासून वंचित आहेत. 2015 जी कर्जमाफी जाहीर करण्यात आली, 2017 जे इम्प्लिमेंटेशन करण्यात आले, ते शेतकरी 7-8 वर्ष होऊन सुद्धा अद्याप देखील कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. आणि गेल्या 2 वर्षापासून या कर्जमाफीची घोषणा केली जाते. 6 ते 6.5 लाख शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित आहेत. प्रोत्साहनपर अनुदानाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. याच्यानंतर आता जी नवीन कर्जमाफी जाहीर केली याच्यानंतर सुद्धा बरेच सारे शेतकरी त्याच्यापासून वंचित राहिलेले आहेत. अशा एकंदरीत या कर्जमाफीच्या घोषणा आणि न मिळणारा लाभ हा देखील कुठंतरी शेतकऱ्यांच्या माध्यमातून समोर आपल्या रोषातून दाखवण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे अद्याप वेळ गेलेली नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न हे गंभीर आहेत. तुम्ही जे म्हणाल तेच कार्यकर्ते ऐकतील किंवा तुमच्या पाठीमागेच लोक धावत राहतील. हा काळ आता संपलेला आहे. सर्व सुजग झालेले आहेत, सर्व संज्ञान झालेले आहेत. आपला फायदा आणि आपलं नुकसान हे आता सर्वांना समजून यायला लागलेले. सर्व आता या ठिकाणी शहाणे झालेले आहेत. त्याच्यामुळे शासनाने आता तरी राहिलेल्या कालावधीमध्ये तरी कमीत कमी या शेतकऱ्याचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न गांभीर्याने घ्यावेत. भावांतर योजना असतील किंवा न मिळालेले पीक विमा असतील, न मिळालेली नुकसान भरपाई असेल किंवा घोषणा केलेल्या कर्जमाफी असतील, याचे लाभ शेतकऱ्यांना देऊन, सर्वसामान्यांना देऊन त्यांचे प्रश्न कुठंतरी मिटवण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा येणाऱ्या निवडणुकीचे परिणाम याच्यापेक्षा गंभीर असू शकतात. धन्यवाद.